बघा, आपण आता पॉलिमरायझेशन्समध्ये, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनमध्ये बघा, लक्ष ठेवा इकडं. तर कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनमध्ये आज दोन पॉलिमरायझेशन समजून घेणार आहोत. एक पॉलिस्टर पॉलिमरायझेशन्स पाहणार आहोत. कोणतं पाहणार आहोत? एक पॉलिस्टर नावाचं जे पॉलिमर्स आहे, याच्या आधी आपण नायलॉन्स म्हणजे पॉलिअमाइड पॉलिमर्स पाहिले. तर पॉलिस्टर म्हणजे ज्यांच्यामध्ये COO ही लिंकेज असेल, तर याला आपण पॉलिस्टर लिंकेज म्हणत असतो, आहे की नाही? तर हे वाले जे पॉलिमर्स आहे, तर आज आपण टेरिलिन हे पॉलिस्टर पॉलिमर्स पाहणार आहोत, ज्यांच्यामध्ये इस्टर लिंकेज राहणार आहे. टेरिलिनला दुसरं नाव आहे डेक्रॉन, आहे की नाही? USA मध्ये आपण त्याला डेक्रॉन म्हणत असतो. तर हे जे टेरिलिन पॉलिमर्स आहे, यांचे सर्वात पहिल्यांदा आपण मोनोमर्स समजून घेत असतो की नेमकं या टेरिलिन पॉलिमरायझेशन्समध्ये आपण मोनोमर्स कोणते घेतो. तर मोनोमर्समध्ये एक इथिलिन ग्लायकॉल आहे, बघा लक्ष ठेवायचं आहे काय, इथिलिन ग्लायकॉल आहे. आणि दुसरा आपण जो वापरत असतो, इथिलिन ग्लायकॉल म्हणजे CH2OH, CH2OH हा जो आहे तो डायहायड्रॉक्सी अल्कोहोल म्हणजे इथिलिन ग्लायकॉल. आणि सेकंड मोनोमर्स जो वापरतो आपण तो आहे टेरिप्थॅलिक ऍसिड, टेरिप्थॅलिक ऍसिड वापरतो. तर टेरिप्थॅलिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे, बघा लक्ष ठेवायचं आहे, पॅरा पोझिशन्सला दोन कार्बोक्सिलिक ग्रुप आहेत, 100, है ना? तर याला आपण टेरिप्थॅलिक ऍसिड म्हणत असतो. हे रिएक्शन जेव्हा करत असतो, तर या रिएक्शन्स मध्ये सर्वात महत्वाच्या कंडिशन्स लक्षात ठेवायच्या की रिएक्शन्स आपण ऍट 420 to 460 या केल्विन टेम्परेचरले ही रिएक्शन्स करत असतो, इन द प्रेझेन्स ऑफ सर्टन कॅटलिस्ट. या रिएक्शन्स मध्ये आपण जे कॅटलिस्ट वापरत असतो, ते कॅटलिस्ट कोणते वापरत असतो आपण? एक अँटीमनी ऑक्साईड वापरत असतो, Sb2O3, याला आपण अँटीमनी ऑक्साईड म्हणतो. आणि दुसरा झिंक ऍसिटेट वापरत असतो, बघा लक्ष ठेवायचं आहे, कोणता वापरतो? झिंक ऍसिटेट हे कॅटलिस्ट वापरतो. आणि द प्रोसेस इज कॅरीड आउट इन व्हॅक्युम, व्हॅक्युम इवन इनर्ट ऍटमॉस्फिअर मध्ये नाही करत, आपण व्हॅक्युम कंडिशन्स मध्ये ही रिएक्शन करत असतो. आता याचं जर पॉलिमरायझेशन करायचं आहे, तर आपण एन नंबर ऑफ इथिलिन ग्लायकॉल घेऊ पहिल्यांदा, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर इथिलिन ग्लायकॉलचे मॉलिक्युल तुम्ही घेसाल, तर असे इथिलिन ग्लायकॉल म्हणजेच डायहायड्रॉक्सी अल्कोहोल किंवा इथेन 1,2-diol म्हणतो आपण याला. IUPAC मध्ये काय म्हणसाल तुम्ही? इथेन 1,2-diol म्हणसाल, किंवा इथिलिन ग्लायकॉल हा याचा मोनोमर आहे. एन नंबर ऑफ इथिलिन ग्लायकॉल घेऊ आणि यांची टेरिप्थॅलिक ऍसिड सोबत रिएक्शन करू. टेरिप्थॅलिक ऍसिड म्हणजे ऍसिड, तर सर्वांना माहिती आहे डायकार्बोक्सिलिक ऍसिड आहे. बेसिकली ऍसिड आणि अल्कोहोलची रिएक्शन काय होणार आहे? डिहायड्रेशन म्हणजे इस्टर बनणार आहे, बरोबर आहे? एक कार्बोक्सिलिक ग्रुप आहे इस्टर. आता हा झाला टेरिप्थॅलिक ऍसिड. एन नंबर ऑफ टेरिप्थॅलिक ऍसिड घेणार आहोत आपण इथे, बघा टेरिप्थॅलिक ऍसिड. तर हे टेरिप्थॅलिक ऍसिड आणि या इथिलिन ग्लायकॉलचं जर आपण काय केलं, पॉलिमरायझेशन केलं, काय केलं? पॉलिमरायझेशन केलं म्हणजे यांना हीट केलं ऍट अबाउट 420 to 460 केल्विन टेम्परेचरला, बरोबर आहे? इन द प्रेझेन्स ऑफ अँटीमनी ऑक्साईड अँड झिंक ऍसिटेट कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये, बरोबर आहे की नाही? अंडर गो इस्टरिफिकेशन, इथून काय निघून जाईल? H2O निघून जाईल, बरोबर आहे? इकडूनही H2 निघून जाईल, इकडूनही ऑक्सिजन निघून जाईल, हायड्रोजन्स निघून जाईल. अशा प्रकारे या रिएक्शन्समध्ये नॅचरली आपल्याला प्रॉडक्ट काय भेटणार आहे? हा ऑक्सिजन, त्यानंतर CH2 ॲज इट इज राहील, त्यानंतर इथे काय होणार आहे? H2O निघून गेल्यानंतर इकडे O, हे C डबल बॉन्ड O, इस्टर लिंकेज तयार झाली आहे आणि ही आपल्या बेन्झिन रिंगला अटॅच असेल, बरोबर आहे? इकडून सुद्धा इस्टर लिंकेज राहणार आहे O, आहे की नाही? अशा प्रकारे तर हे कंटिन्युअसली काय होणार आहे? जॉईंट होईल, ते OH निघून जाईल, बरोबर आहे? अशा प्रकारे आणि आपल्याला बाय प्रॉडक्ट काय भेटणार आहे? NH2O निघून जातील. तर हे जे एन नंबर लिहायचं इथे आणि इथे एन लिहायचं आहे, तर यालाच आपण म्हणत असतो टेरिलिन. याच पॉलिमरला आपण काय म्हणतो? टेरिलिन ऑर डेक्रॉन म्हणतो आपण याला. काय म्हणतो? डेक्रॉन. तर इट इज अ पॉलिस्टर पॉलिमर्स, यांच्यामध्ये हे जे COO लिंकेज आहे, COO लिंकेज अशी कंटिन्युअस राहणार आहे, दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज पॉलिस्टर पॉलिमर्स. आता हे जे पॉलिस्टर पॉलिमर्स आहे, दे आर बेसिकली अ म्हणजे हे केमिकली इनर्ट पॉलिमर्स आहे. आणि हे जे पॉलिमर्स आपण म्हणत असतो की
यांच्यापासून आपण स्पेशली काय म्हणत असतो, हे टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये आपण याचा वापर करत असतो. बेसिकली दे आर द थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स आहेत, बघा लक्षात ठेवायचं आहे. बाकी आपण थर्मोसेटिंग पॉलिमर्स पाहणार आहोत. दे आर थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स, यांच्याविषयी आता एक्स्ट्रा माहिती घ्यायची आपल्याला की आणि यांचा यूज काय होत असते, मेनली टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये. टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये यांचा यूज होत असते, है कि नहीं, फॉर मेकिंग द क्लॉथ, है कि नहीं. व्हेन दे आर ब्लेंडेड विथ कॉटन्स, जर आपण टेरिलिनला कोणासोबत ब्लेंडिंग केली कॉटन सोबत, तर वी गेट टेरिकॉट. काय भेटते आपल्याला? टेरिकॉट. टेरिकॉट इज द ब्लेंडिंग ऑफ सिंथेटिक अँड नॅचरल पॉलिमर्स, है ना. तसंच टेरिउल आपण ऐकतो, टेरिउल, तर हे टेरिउल कशाचं ब्लेंडिंग आहे? टेरिलिन, टेरिलिन प्लस उल, या दोन, एक नॅचरल आणि एक सिंथेटिक, यांची आपण ब्लेंडिंग करून तो पॉलिमर तयार करत असतो, है ना. द कमर्शियल नेम ऑफ दॅट कंपाऊंड इज पीईटी, बरोबर आहे, पॉली इथिलिन टेरिथॅलेट. आणि दीज आर यूज फॉर मेकिंग द बॉटल्स, यांच्यापासून आपण, यांचा यूज करून आपण बॉटल्स वगैरे तयार करू शकतो, जार्स तयार करू शकतो, है की नाही. त्याच्यानंतर पॅकेजिंग कंटेनर्स बनू शकतो अशा प्रकारे. तर हे सर्व या पॉलिस्टर पॉलिमरचे काय तर युजेस आहे, आणि दिस इज द प्रिपरेशन ऑफ पॉलिस्टर पॉलिमर्स. नेक्स्ट आपल्याला जो कंडेन्सेशन पॉलिमर्स पाहायचा आहे, तो आहे आपला फिनॉलचे फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड वाले पॉलिमर्स आणि फिनॉल मेलामाइन्स वाले पॉलिमर्स. बघा आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत जी पॉलिमर्स आपल्याला नेक्स्ट स्टडी करायचे आहे, ते आहे आपले आता फॉर्मॅल्डिहाइड सोबतचे पॉलिमर्स. फॉर्मॅल्डिहाइडचा फॉर्म्युला सर्वांनाच माहिती आहे, मिथेनॉल सुद्धा म्हणतो आपण याला आयुपीएससी मध्ये. फॉर्मॅल्डिहाइडचा आणि जर आपण फिनॉलचं कॉम्बिनेशन केलं, फिनॉल आणि फॉर्मॅल्डिहाइडचं कॉम्बिनेशन केलं, तर आपण दोन प्रकारचे पॉलिमर्स तयार करतो. एक लिनियर वाला जो पॉलिमर्स तयार होईल तो नेहोलॅक, नेओलॅक जे पेंटसाठी वापरतो आपण, बघा लक्षात ठेवायचं आहे. जो फिनॉल आणि फॉर्मॅल्डिहाइड सोबत जो पॉलिमरायझेशन करतो आपण, तर एक नेओलॅक हा वाला पॉलिमर्स आपण तयार करतो, एलएसीलॅक फक्त. आणि दुसरा जो आहे तो बॅकेलाइट्स, बॅकेलाइट्स हा वाला पॉलिमर्स तयार करतो. तो क्रॉसलिंग पॉलिमर्स आहे आणि हा लिनियर पॉलिमर्स आहे, लक्षात ठेवायचं. नेओलॅक कोणता पॉलिमर्स आहे? लिनियर पॉलिमर्स आहे. आणि हा जो आहे बॅकेलाइट हा क्रॉस लिंक नेटवर्क पॉलिमर्स आहे. काय? नेटवर्क पॉलिमर्स आहे. या दोघांमध्ये फरक आहे, नेटवर्क पॉलिमर्स आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात येऊन राहिलं मी काय सांगून राहिलो होते. त्याच्यानंतर फिनॉलच्या नंतर फॉर्मॅल्डिहाइडची कोणासोबत रिएक्शन्स केली आपण? मेलामाइन्स. कोणासोबत? मेलामाइन सोबत जर रिएक्शन्स केली तर कोणता पॉलिमर्स तयार होत असतो? मेलामाइन्स, है कि नहीं. तर फॉर्मॅल्डिहाइड मेलामाइन्स पॉलिमर्स, फॉर्मॅल्डिहाइड मेलामाइन्स पॉलिमर्स तयार करतो आपण. आता या दोघांचेही प्रिपरेशन पाहणार आहोत. दे आर ऑल्सो कंडेन्सेशन पॉलिमर्स, हे सुद्धा कंडेन्सेशन पॉलिमर्स आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण बॅकेलाइट्स तयार करू, त्याआधी आपल्याला नेओलॅक तयार होणार आहे. तर आपण हेडिंग तर तसंच देणार आहोत, बॅकेलाइट्स, बरोबर आहे. बॅकेलाइट्स पॉलिमर तयार करायचा आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण यांच्यासाठी जे मोनोमर्स वापरतो ते माहितीच आहे बॅकेलाइटसाठी. एक फॉर्मॅल्डिहाइड आहे, कोणताही पॉलिमर्स तयार करण्यासाठी आपल्याला त्याचे मोनोमर माहिती पाहिजे, फॉर्मॅल्डिहाइड. आणि दुसरा जो मोनोमर्स आहे तो आहे फिनॉल. बघा मग आता मी इथे फिनॉल घेतो. फिनॉल हा अर्थोपॅरा डायरेक्टिंग आहे, माहिती आहे तुम्हाला, बघा लक्षात ठेवत आहे. स्ट्रॉंगली अर्थोपॅरा डायरेक्टिंग आहे. यांची रिएक्शन जेव्हा आपण फॉर्मॅल्डिहाइड सोबत करू, कोणासोबत? फॉर्मॅल्डिहाइड सोबत, है ना, इन द प्रेजेन्स ऑफ ऍसिड एज वेल एज बेस. ऍसिडच्या प्रेजेन्स मध्ये करा किंवा बेसच्या प्रेजेन्स मध्ये करा, तर बेसिकली हे अर्थोपोजिशन्स पॅरापोजिशन्स वर अटॅक होणार आहे. हा वाला जो पार्ट आहे तो इथे जॉईंट होईल, हा वाला निघून जाईल इथे, आणि हा एच इथे जॉईंट होऊन जाईल. आणि आपल्याला कोणता कंपाऊंड तयार होणार आहे बघा लक्षात ठेवायचा आहे. हा इलेक्ट्रोफाईल, हे पॉझिटिव्ह आहे म्हणून इलेक्ट्रोफाईल, तो इलेक्ट्रोफाईल इथे जॉईंट होईल, म्हणजे सी एच टू ओ एच मध्ये याचं कन्वर्शन होईल.
बरोबर आहे. हा एच इथे आला तर ओ एच वन जाईल, हा सी एच टू होऊन जाईल. काय म्हणणार आहोत याला? बेन्झिल अल्कोहोल, अर्थो हायड्रॉक्झी बेन्झिल अल्कोहोल, याला आपण अर्थो हायड्रॉक्झी बेन्झिल अल्कोहोल तयार होईल अशा प्रकारे. अजून यामध्ये पॅरा हायड्रॉक्झी बेन्झिन अल्कोहोलही होऊ शकते, कारण पॅरा पोझिशन्सवरही हा जॉईंट होऊ शकते. आणि म्हणून दुसराही प्रॉडक्ट आपल्याला भेटणार आहे, तो आहे पॅरा हायड्रॉक्झी बेन्झिल अल्कोहोल. या प्रकारे सी एच टू ओ एच इथेही होईल. याला आपण काय म्हणतो? पॅरा हायड्रॉक्झी बेन्झिल अल्कोहोल, बेन्झिल अल्कोहोल हाही प्रॉडक्ट तयार होऊ शकते. किंवा या तिन्ही पोझिशन्सवर हा फॉर्मॅल्डिहाइड जाऊन अटॅच होईल आणि आपल्याला असा ट्राय सबस्टिट्यूटेड कंपाउंड तयार होऊन जाईल फिनॉलचा, सी एच टू ओ एच. याही पोझिशन्सवर सी एच टू ओ एच आणि याही पोझिशन्सवर सी एच टू ओ एच. आता जर हे अर्थो हायड्रॉक्झी बेन्झिल अल्कोहोल जे आहे, तर यांच्यापासून जर आपल्याला लिनियर पॉलिमर्स बनवायचं असेल, तर लिनियर पॉलिमर्स कोणता तयार होते यांच्यामध्ये? नेओलॅक. तर नेओलॅक जो तयार होणार आहे पहिल्या स्टेपमध्ये, लक्ष ठेवा, नेओलॅक, तर हा नेओलॅक पेंट पेंटसाठी वापरतो आपण, पेंट तयार करण्यासाठी. तर हा लिनियर पॉलिमर्स आपण कोणाचं पॉलिमरायझेशन होऊन तयार होणार आहे? दॅट इज द अर्थो हायड्रॉक्झी बेन्झिल अल्कोहोल, यांचं पॉलिमरायझेशन होईल. बरोबर आहे? यांचं काय होणार आहे? पॉलिमरायझेशन होईल आणि लिनियर पॉलिमरायझेशन होईल, म्हणजे स्ट्रेट चेनली ते जॉईंट होतील. असे खूप सारे मॉलिक्यूल कोणाचे? या याचे, सी एच टू ओ एच. पुन्हा असाच एक मॉलिक्यूल इथे घेतो मी, बघा लक्षात ठेवायचं आहे. काय राहणार आहे? सी ओ एच आणि सी एच टू ओ एच. असे हे मॉलिक्यूल आता लिनियरली जॉईंट होणार आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. खूप सारे असे मॉलिक्यूल घेणार आहोत पॅर अर्थो हायड्रॉक्झी बेन्झिल अल्कोहोलचे. तुम्ही जेवढे सुद्धा घेसाल तेवढेही कमीच आहे, म्हणजे तेवढे पॉलिमरायझेशन्समध्ये आपण वापरणारच आहोत. ठीक आहे? अशा प्रकारे बेसिकली काय होणार आहे, या पोझिशन्सवरचे जे हायड्रोजन्स आहे यांच्यासोबत कंडेन्सेशन होऊन जाईल यांचा. म्हणजे इथून एच टू ओ निघून जाईल हावाला, इथून हावाला एच टू ओ निघून जाईल, इथून हावाला एच टू ओ निघून जाईल. कंडेन्सेशन म्हटलं तर इकडेही तसंच होणार आहे, म्हणजे इकडेही तो असा जॉईंट होणार आहे आणि आता इकडूनही तो वॉटर काढणार आहे. तर मी आता हे वॉटर काढून दाखवतो तुम्हाला याच्यातले. बरोबर आहे? हे वॉटर मॉलिक्युल निघून जातील, हे वॉटर मॉलिक्युल निघून जातील आणि मग हे जॉईंट होतील. बरोबर आहे? मी काय सांगून राहिला होते, तर त्याच्यामुळे याचं पॉलिमर्स तयार होत असताना हावाला जो आहे आता तो याच्यासोबत जॉईंट होईल, आहे ना? इथून वॉटर मॉलिक्युल काढले आता आपण, आणि वॉटर मॉलिक्युल काढले तर हावाला आता सी एच टू म्हणून इथे जॉईंट होईल, हा इथे जॉईंट होईल, हा इथे जॉईंट होईल अर्थ पोझिशन्सवर, हा वापस असा, हा वापस असा. आणि अशा प्रकारे जे पॉलिमर्स तयार होईल एन टाइम्स, आहे ना, दॅट इज कॉल्ड ॲज नेओलॅक. याला आपण काय म्हणतो? नेओलॅक पॉलिमर्स. दिस इज द लिनियर पॉलिमर्स आणि विच इज यूज फॉर मेकिंग द पेंट्स, जे पेंट बनवण्यासाठी वापरल्या जाईल. आता आपण या नेओलॅकचं पुन्हा एक्सेस ऑफ फॉर्मॅल्डिहाइड सोबत ट्रीटमेंट केली तर बॅकेलाइट बनते. काय बनते? बॅकेलाइट बनते. बॅकेलाइट ऑल्सो द कंडेन्सेशन पॉलिमर्स, बट इट इज अ क्रॉस लिंक नेटवर्क पॉलिमर्स. बरोबर आहे? आता मी बॅकेलाइट्स तयार करून दाखवतो, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर आता आपल्याला बॅकेलाइट्स तयार करायचं आहे. बॅकेलाइट्स यूज फॉर मेकिंग द बकेट्स, बट दे आर द थर्मोसेटिंग पॉलिमर्स. हे थर्मोसेटिंग पॉलिमर्स आहे. कोणता? बॅकेलाइट्स, आहे की नाही? आता बघा, हे जेव्हा मोनोमर्स कंबाईन होतील, बघा लक्षात द्या, आता मी पुन्हा हे रिएक्शन्स करून दाखवतो. फिनॉल जो होता आपला, आहे की नाही, आणि फिनॉलची रिएक्शन्स आपण कोणासोबत केली होती? फॉर्मॅल्डिहाइड सोबत, इन द प्रेझेन्स ऑफ बेस ऑर ऍसिड, ऍसिड किंवा बेसच्या प्रेझेन्समध्ये. तर आपल्याला काय भेटत होते? अर्थो हायड्रॉक्झी बेन्झिल अल्कोहोल आणि पॅरा हायड्रॉक्झी बेन्झिल अल्कोहोल. आता यांचं बेसिकली काय होणार आहे? कंडेन्सेशन होणार आहे. हे जे अर्थो हायड्रॉक्झी बेन्झिल अल्कोहोल आहे आणि पॅरा हायड्रॉक्झी बेन्झिल अल्कोहोल आहे, यांचं बेसिकली आता कंडेन्सेशन होईल. बघा लक्षात ठेवा, हे क्रॉस लिंकली जॉईंट होणार आहे, है ना? म्हणजे दे आर क्रॉस लिंक जॉईंट, हे क्रॉस लिंकली जॉईंट होणार आहे, है ना? आणि नेटवर्क टाईपचं पॉलिमर्स बनवाल. तर आता हे जेव्हा पॉलिमर्स हे जॉईंट होतील तर हे जॉईंट कसे होतील? तर हे वाले मी आता बेसिकली बॅकेलाइटचं स्ट्रक्चर काढत असताना एकासमोर एक हे टेक्निक आहे काढण्याचे.
ठीक आहे, खाली एक व्यवस्थित असे बेन्झीनचे स्ट्रक्चर काढा, आहे की नाही, आणि मग त्याला आपण जॉईंट करणार आहोत. मी डायरेक्ट बेन्झीनचं स्ट्रक्चर म्हणजे बॅकेलाइटचं स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवतो. बघा, हे सर्व बेन्झीन मॉलिक्यूल आहेत, आहे ना, आणि या बेन्झीन मॉलिक्यूलमध्ये हायड्रॉक्झी ग्रुप तर आहेच, तुमचे हायड्रॉक्झी ग्रुप आहेच, आहे ना. तर आता हे जे रिंग असतात, ह्या दोन रिंग एकमेकांना कोणत्या बॉन्डनं जॉईंट करा, CH2 जॉईंट करा पहिल्यांदा बॅकेलाइटचं स्ट्रक्चर बनवताना. दिस टू आर जॉईंट बाय द CH2, दिस टू आर जॉईंट बाय द CH2. बघा, बॅकेलाइटचं स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना वापस हे जे दोन रिंग आहे ते इकडून क्रॉसली जॉईंट होणार आहे, पुन्हा इकडूनही जॉईंट होणार आहे, कंडेन्सेशन होऊन पुन्हा हा CH2 अशा प्रकारे हे कंटिन्युअस चालत राहील अशा प्रकारे. ठीक आहे, सिमिलरली इथेही तसंच होणार आहे, CH2 कंटिन्युअसली हे जॉईंट होईल. दिस टू रिंग्स आर जॉईंट बाय द क्रॉस, अशा प्रकारे क्रॉसली जॉईंट करायचे, आणि दिस इज कॉल्ड ॲज द बॅकेलाइट्स. याला आपण काय म्हणतो, बॅकेलाइट्स म्हणत असतो, लक्षात ठेवायचं आहे. फायनली इकडेही काय तुमचे OH आहे, OH OH अशा प्रकारे. तर दिस इज द बॅकेलाइट, हे बॅकेलाइटचं स्ट्रक्चर आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. इट इज द प्रिपरेशन्स ऑफ बॅकेलाइट. अशा प्रकारे आपण बॅकेलाइट्स काय करत असतो, प्रिपेअर्ड करत असतो. तर दिस इज द प्रिपरेशन्स फॉर बॅकेलाइट, आणि ड्यूरिंग दिस रिएक्शन एन नंबर ऑफ H2O आर रिमूव. बॅकेलाइट इज बेसिकली अ थर्मो सेटिंग पॉलिमर्स. हा काय आहे, थर्मो सेटिंग पॉलिमर्स, थर्मो सेटिंग पॉलिमर्स मीन्स वन्स इट इज यूज इट इज नॉट रिमोल्डेड. हा रिमोल्ड म्हणून यूज होणार नाही, लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे बॅकेलाइट्स आपण तयार करत असतो. तर हे झालं कंडेन्सेशन पॉलिमर्स मध्ये बॅकेलाइट्स. आता आपल्याला मेलामाइन्स, फॉर्मॅल्डिहाइड मेलामाइन्स पॉलिमर्स पाहायचा, तयार करायचा आहे. लास्ट आपला जो आहे कंडेन्सेशन पॉलिमर्स तो आहे फॉर्मॅल्डिहाइड, बघा लक्षात ठेवायचं आहे, फॉर्मॅल्डिहाइड मेलामाइन्स पॉलिमर्स, फॉर्मॅल्डिहाइड मेलामाइन्स पॉलिमर्स. हा जो फॉर्मॅल्डिहाइड मेलामाइन्स पॉलिमर्स आहे, तर बेसिकली आपल्याला पहिल्यांदा तर यांचे मोनोमर्स माहिती पाहिजे. फॉर्मॅल्डिहाइड तर फिक्स आहे, फक्त आता मेलामाइन्स आपल्यासाठी नवीन आहे. तर फॉर्मॅल्डिहाइड सर्वांना माहिती आहे, मेलामाइन्स काढू आपण. तर मेलामाइन्स काढण्यासाठी 6 मेंबर सायक्लिक रिंग काढायचे, अल्टरनेट नायट्रोजन्स, एक बॉन्ड सोडून नायट्रोजन्स अल्टरनेट दिसाल. बेन्झिन सारखीच रिंग आहे, फक्त 3 नायट्रोजन्स आहे, अल्टरनेट बॉन्ड आहे. आता प्रत्येक जो रिमेनिंग पोझिशन्स आहे त्याच्यावर काय लावा, NH2 ग्रुप लावा, अमायनो ग्रुप लावा. दिस इज कॉल्ड ॲज मेलामाइन्स. या फॉर्म्युलेला आपण काय म्हणतो, मेलामाइन्स म्हणतो. हा जो मेलामाइन्स आहे आणि यांची जर रिएक्शन्स आता कोणासोबत केली, आपण फॉर्मॅल्डिहाइड सोबत केली. कोणासोबत, फॉर्मॅल्डिहाइड. एन नंबर ऑफ मेलामाइन्स, हे झाला तुमचा मेलामाइनचा फॉर्म्युला. आणि मेलामाइनची रिएक्शन जर फॉर्मॅल्डिहाइड सोबत केली तर आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये काय होईल, हे वाले लोन पेअर इलेक्ट्रॉन्स इथे जॉईंट होतील, हा वाला इथे, इथचा H इथे शिफ्ट होईल, म्हणजे CH2OH इथेही जॉईंट होईल. इथेही तसंच होणार आहे, है ना. म्हणजे बेसिकली हा जो फॉर्म्युला आपण काढणार आहोत, बघा लक्षात ठेवायचा आहे, तर प्रत्येक 3 अल्टरनेट नायट्रोजन काढा. काढण्याची टेक्निकच समजून घ्या, अल्टरनेट बॉन्ड द्या. आता इथे काय झाला, हा NH कोणाला जॉईंट झाला, CH2 फॉर्मॅल्डिहाइडला त्यांना CH2OH मध्ये कन्वर्ट केलं. इथेही तसंच होणार आहे, हा NH दुसऱ्या एका फॉर्मॅल्डिहाइड मॉलिक्यूलला CH2OH मध्ये कन्वर्ट करा. इथे सुद्धा हा NH2 मॉलिक्यूल दुसऱ्या एका फॉर्मॅल्डिहाइडला NH2OH मध्ये कन्वर्ट करा. आणि फायनली यांच्यामध्ये NH2O मॉलिक्यूल्स निघून जातील जेव्हा पॉलिमरायझेशन होईल तेव्हा, आहे की नाही. यांच्यापासून NH2O मॉलिक्यूल जेव्हा निघून जातील तर हे H2O, हा H2O आणि हा H2O जेव्हा निघून जाईल तर यांच्यापासून एक पॉलिमर्स तयार होईल NH. इथे तो दुसरा मॉलिक्यूल सोबत जॉईंट राहणार आहे, है ना. अशा प्रकारे हे रिंग व्यवस्थित काढायची आहे तुम्हाला. पहिल्यांदा 6 मेंबर रिंग काढायची, नाही तर मग स्ट्रक्चरच ड्रॉ नाही करता येत. अल्टरनेट नायट्रोजन्स आहे की नाही, अल्टरनेट डबल बॉन्ड आहे. पुन्हा इथे काय होईल, हा NH, हा CH2 आणि हा इकडून कंटिन्युअसली जॉईंट होईल. तसंच इकडेही NH CH2 हा सुद्धा कंटिन्युअसली जॉईंट होईल. आणि देअर फर्स्ट इट
हैज एन नंबर ऑफ पॉलीमर्स, दिस इज कॉल्ड एज फॉर्मेल्डिहाइड, फॉर्मेल्डिहाइड मेलामाइंस पॉलीमर्स. हा जो तैयार होईल तो आहे फॉर्मेल्डिहाइड मेलामाइंस पॉलीमर्स तैयार होईल. आणि इट इज अ थर्मोसेटिंग पॉलीमर्स, हा सुद्धा थर्मोसेटिंग पॉलीमर्स आहे. मीन्स वन्स इट इज यूज इट इज नॉट रिमोल्डेड, हा रिमोल्ड होणार नाही. इट इज यूज फॉर मेकिंग द क्रॉकरीज, जे क्रॉकरीज असतात ना कब्बशा वगैरे म्हणतो आपण ते, तर ते बनवण्यासाठी वापरल्या जात असते. इट इज ऑल्सो यूज फॉर मेकिंग द डेकोरेटिव्ह टेबल टॉप्स लाईक फोरमायका. फोरमायका जो असतो आहे की नाही, फोरमायका हा सुद्धा तयार करण्यासाठी याचा वापर होत असते. तर दिस इज अबाउट द कंडेन्सेशन पॉलिमर्स. हे सर्व कंडेन्सेशन पॉलिमर्स होते आपले. तर आपण आज एक पॉलिस्टर आणि दुसरे फॉर्मेल्डिहाइड सोबतचं फिनॉलवालं, नेओलेक, नंतर बॅकेलाइट्स आणि फायनली फॉर्मेल्डिहाइड मेलामाइन्स पॉलिमर्स तयार केलेत. तर अशा प्रकारे आपण हे पॉलिमरायझेशन्समध्ये कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आपले डिटेलमध्ये संपलेत. बरोबर आहे. तर यांचे मोनोमर लक्षात ठेवा, आणि मोनोमर जर माहिती असेल तर तुम्ही पॉलिमर्स हमखास करू शकता. कारण कंडेन्सेशन करून आपण त्यांच्यामधून काय काढतो, वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह करतो आणि ते मॉलिक्युल एकमेकांना जॉईंट होतील. ठीक आहे. उद्याला आपण वल्कनायझेशन ऑफ रबर समजून घेऊ. आणि वल्कनायझेशन ऑफ रबर झालं की बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स पाहिलेलेच आहे, पण आपण एकदा पुन्हा पाहून घेऊ. 2 दिवसात मी हे चॅप्टर संपून जाते, वल्कनायझेशन ऑफ रबर आणि मग बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. ठीक आहे.